रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज करा करा आणि बेल प्रेस उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा जिल्हा जात पडताळणी समिती धुळे येथे लाचेची रक्कम स्वीकारताना कनिष्ठ लिपिकाला रंगे हात पकडण्यात आले तक्रारदार यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता आवश्यक कागदपत्रांसह मूळ जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समिती धुळे येथे जमा केले होते तक्रारदार यांना सन दोन हजार सतरामध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना अर्जासोबत जमा केलेलं मूळ जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी जात पडताळणी समितीचे संबंधित लोकसेवक विजय वाघ कनिष्ठ लिपिक यांची भेट घेऊन सदर जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्याची विनंती केली लोकसेवक यांनी तक्रारदार यांची जात प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळवून देण्याकरिता पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती परंतु तक्रारदार यांना लोकसेवक विजय वाघ कनिष्ठ लिपिक जिल्हा जात पडताळणी समिती धुळे यांना त्यांची मागणीप्रमाणे लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली त्या अनुषंगाने दिनांक चौदा फेब्रुवारी दोन रोजी पंचा समक्ष जात पडताळणी केली असता विजय वाघ यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचेचाळीस हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार धुळे शहरातील सिद्धिविनायक गणपती मंदिरासमोरील रस्त्यावर पंचासमक्ष स्वीकारताना वाघ यांना हात पकडण्यात आलं असून त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस निरीक्षक मंजित सिंग चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे आवाज टीव्हीसाठी ब्युरो रिपोर्ट धुळे